नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. अमेरिकेला न घाबरता भारत आणि रशियात महत्वाचा करार, भारताची सुरक्षा आणखी होणार भक्कम. पेट्रोल 5 रुपयांनी कमी, सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही, विरोधकांची मात्र टीका. औरंगाबादच्या रेलगावात गांजाची स्थिती, आरोपीला केले जेरबंद. अकोल्यात गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा, प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा शारीरिक छळ. आणि पुण्यात पाणी कपातीबाबत संभ्रम, शिवसेनेचे पालिकेसमोर आंदोलन. आता पाहूया सविस्तर वृत्त. अमेरिकेला न घाबरता भारत आणि रशियात महत्वाचा सशस्त्र करार झालाय, ज्यामुळे संरक्षण आणि अवकाश मोहीम या दोन क्षेत्रात भारताला मोठी मदत होणार आहे. रशियाला भारताचा खरा मित्र असं उगाच म्हटलं जात नाही. या मैत्रीमुळेच भारताने अमेरिकेच्या धमक्यांना न जुमानता S-400 वायू संरक्षण प्रणाली खरेदीच्या करारावरती स्वाक्षरी केले. नवी दिल्लीत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील बैठकीत रेल्वे, रोजगार आणि अंतराळ सहकार्यासह 9 करारांवरती स्वाक्षरी करण्यात आली. रशियाचे राष्ट्रपती यांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं. गुरुवारी डिनरच्या निमित्ताने मोदी आणि पुतिन यांच्यात 3 तासापेक्षा जास्त चर्चा झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये थेट संवाद झाला. शुक्रवारी औपचारिक चर्चेपूर्वी दोन्ही नेत्यांची 30 मिनिटांची ठरलेली बैठक. जगाचं लक्ष लागलेल्या S-400 वायू संरक्षण प्रणाली करारही या बैठकीत झाला. कितीही शक्तिशाली शत्रूंचा नेस्तनाबूत करण्याची क्षमता असलेले S-400 ही रशियाची सर्वाधिक अत्याधुनिक प्रणाली भारताला मिळणार आहे. 39,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा हा व्यवहार आहे. यासाठी भारतीय संरक्षण मंत्रालय आणि रशियन सैन्य निर्यात कंपनी रोसबोरियन एक्सपोर्ट यांच्यात करार झालाय. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, नवी दिल्ली. पेट्रोलचे दर 5 रुपयांनी कमी करण्यात आले आहे अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मात्र 5 रुपये सांगून 4 रुपये 35 पैशांनी कपात केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. पाहूयात हे वृत्त. पेट्रोलचे दर 5 रुपयांनीच कमी करण्यात आले आहे अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. 5 रुपये सांगून 4 रुपये 35 पैशांनीच कपात केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्याला उत्तर देताना कपात 5 रुपयांनीच झाली असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय. तसेच विरोध केला नाही तर ते विरोधक कसले असे सांगत विरोधकांच्या आरोपांची त्यांनी खिल्ली उडवली. डिझेलच्या दरातही 4 रुपयांच्या आसपास कपात करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. दर कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवरती 2,500 कोटींचा बोजा पडणार आहे. पेट्रोल डिझेलवरती दुष्काळाचा कुठलाही कर लावलेला नाही, या फक्त अफवा आहेत असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. 5 रुपयाचीच कपात होणार आहे. विरोधकांना कदाचित त्याची माहिती पूर्णपणे नसेल. आणि दुसरी गोष्ट, विरोधकांना विरोध करावाच लागेल. ज्या दिवशी विरोधक या कपातीचं समर्थन करतील तेव्हा त्यांच्या मनात एक भीती तर राहीलच की मग आपल्याला लोक का म्हणून निवडून देतील. ठीक आहे, त्यांचं काम त्यांनी करावं. जनतेच्या 5 रुपयाचीच यामध्ये कपात होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी डिझेलच्या वरती घोषणा केली. डिझेलच्या संदर्भामध्येही कपात होणार आहे. त्याच्याही संदर्भातला निर्णय 4 रुपये म्हटले म्हणजे केंद्राची 2.5 आणि राज्याची 1.5 असं काय साधारणतः आसपास कपात होईल. 4 रुपयाच्या आसपास बोजा पडणार आहे. त्याचा हिशोब आता आज संध्याकाळपर्यंत येईल. डिझेलची फाईल जेव्हा येईल तेव्हा साधारणतः सारा एकत्रितपणे जो आपल्यावरचा भार आहे कोणताही कर लावलाच नाही. पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की वारंवार हे लक्षात आणून दिल्यानंतर की आपल्या संविधानात अशा पद्धतीचा कर लावण्याचा अधिकारच सरकारला नाही. आणि म्हणून दुष्काळाचा कर नव्हता जेव्हा मराठवाड्यामध्ये दुष्काळाचा सामना तिथं असणारे आमचे शेतकरी बांधव, गावातील लोक, शेतमजूर बांधव करत होते तेव्हा आपण जी पेट्रोलच्या संदर्भातली दरवाढ केली तो साराचा सारा पैसा हा दुष्काळाच्या कामासाठी खर्च केला. पण तो दुष्काळ कर नव्हता. आणि नंतर आपण जे
कर लावगे ते सारे मागे घेतले, पण दुष्काळाचा कर लावता येत नाही किंवा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला। स्नेहा गवळी, शालिनी प्लस, पुणे। औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड ग्रामीण हद्दीत रेलगाव येथे गांजाची शेती करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। अशोक खेमसिंग मुंडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 5,12,000 मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड ग्रामीण हद्दीत रेलगाव येथे अशोक खेमसिंग मुंडे हा गांजा शेती करत आहे अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत औरंगाबाद ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने सदर ठिकाणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे अधिकारी यांना कळवून योजना आखली आणि रेड केली। या दरम्यान या ठिकाणाहून 82,000 झाडे ज्याचं वजन 102 किलो आणि किंमत 5,12,000 रुपये आहे असा मुद्देमाल जप्त करून आरोपी अशोक मुंडे याला अटक केली आहे। अशोक मुंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, श्याम ठाकूर, शालिनी प्लस, औरंगाबाद। अकोला शहरात गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासण्याची घटना समोर आली आहे। एका कोचिंग क्लासच्या प्राध्यापकाने 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थीचा छळ केल्याची घटना समोर आली आहे। पीडितीच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। अकोला शहरातील एक 17 वर्षीय विद्यार्थीने सिव्हिल लाईन परिसरातील गुरुकुल कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणीला आहे। या क्लासेसमध्ये केमिस्ट्री शिकवणारा शिक्षक संदीप वानखेडे याची तिच्यावरती वाईट नजर पडली। त्यानंतर मुलीला चांगले मार्क मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढलं। वाढदिवसाच्या दिवशी आधीच गुरुवारी तो तिला शेगावला घेऊन गेला, तिथे तिचा विनयभंग केला। मुलगी शिकवणीला गेली पण परत यायला उशीर का लागला म्हणून तिचे आई वडील शिकवणी क्लासमध्ये गेले असता त्यांना प्राध्यापक आणि आपली मुलगी दोन्हीही गायब असल्याचं दिसून आलं। अस्वस्थ होऊन घरी परतले। मुलीच्या पालकांनी विचारपूस केल्यानंतर तिने आपल्या पालकांना घडलेली घटना सांगितली। यानंतर मुलीच्या पालकांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली। मुलीच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षक संदीप सहदेव वानखेडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्राध्यापकास अटक करण्यात आली आहे। आणि शिक्षक तिला घेऊन गेला होता, तर त्याचा वाईट उद्देश होता आणि ट्युशनच्या वेळेमध्ये शिक्षकाने नेणं गरजेचं नव्हतं, त्यामुळे तक्रारीवरून म्हणजे लहान मुलीला पळून नेलं, वाईट उद्देशाने पळून नेलं, त्याचा विनयभंगवर केला। अशा मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून 366, 354 नुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो आरोपी जो होता त्याला मी अटक केलेला आहे। आता दोघांचं वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकोला। पुणे शहरात पाणी पुरवठ्यामध्ये कपात करण्याच्या निर्णयावरून राजकीय पक्षांची चिकलपेक सुरू असल्याने पाणी कपात नक्की होणार का या संभ्रमावस्थेत पुणेकर आहेत। यावरून विरोधकांनी आंदोलन सुरू केलंय। पुणे शहर शिवसेनेच्या वतीने पालिकेच्या मुख्य इमारती समोर आंदोलन करण्यात आलंय। पुणे महापालिकेने दररोज 1350 MLD ऐवजी 892 MLD वापरावे असा प्रस्ताव पाटबंधारे खात्याने सादर केला होता। पुणे महापालिकेतर्फे पाण्याचा वापर वाढत आहे। 2017-2018 या वर्षात 18.71 TMC पाणी महापालिकेने वापरले, तर नोव्हेंबर ते मार्च या 5 महिन्यात पिण्याच्या पाण्याचा वापर वाढला आहे। तशातच टेमघर दुरुस्तीचीही काम चालू असल्याने 1.75 TMC पाणी साठा कमी आहे अशी माहिती पाटबंधारे खात्याकडून या बैठकीत देण्यात आली। यावरती चर्चा होऊन पाणी काटकसरीने वापरा अशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या, पण पाणी कपात नक्की होणार का हा निर्णय झाला नाही। या संभ्रमावस्थेत पुणेकर आहेत। यावरून पालकमंत्री महापौर यांची मते वेगवेगळी असल्याने विरोधकांनी आंदोलन सुरू केलंय। पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी शहराध्यक्ष चंद्रकांत मोकटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। मला वाटतं जून आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबर संपला आहे आत्ता, म्हणजे परतीचा पाऊस आत्ता संपूर्ण राज्यात नसेल तरी काही भागामध्ये परतीचा पाऊस या ठिकाणी चालू झालेला आहे आणि मला असं विचारावं असं वाटतं या सत्ताधारी पक्षाला की पुणे शहरामध्ये 8 आमदार भारतीय जनता पार्टीचे, 3 खासदार भारतीय जनता पार्टीचे, 3 मंत्री पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि 1 केंद्रीय मंत्री ह्या पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि ज्यावेळेस खडकवासला धरण, वरसगाव, टेमघर, पानशेत
हे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पुण्याच्या प्रथम नागरिक सन्माननीय महापौर यांनी यथोचित सालाबादप्रमाणे याही वर्षी त्या धरणाची पूजा केली आणि पूजा केल्यानंतरही आज पाणी कपातीचा ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिला 2-3 दिवसातच पाणी कपातीचा निर्णय हा पुणेकरांवर अन्यायकारक आहे. आत्तापर्यंत अनेक सत्ताधारी या पुणे महानगरपालिकेत अनेक पक्षाचे वेगवेगळ्या पक्षाचे येऊन गेले पण असा निर्णय कधीही पुणेकरांच्या बाबतीत घडला नाही. 100 नगरसेवकांचं या ठिकाणी बहुमत पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीला मिळाल्यानंतर 13.5 LMD पाणी हे आज पुणे शहराला मिळतं आहे आणि दरडोई आपण पूर्वी तर 250 लिटर पाण्याचं दरडोई पाणी होतं मानसी, आज त्याचं प्रमाण 135 लिटरवर आलं आहे आणि ते होत असताना सुद्धा ज्या कालव्यांमधनं गळती होते परवा सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आहे की अनेक वृत्तपत्र आणि वाहिन्यांनी हे सगळं कालव्यांची गळती आणि फुटीरता दाखवली होती पण त्याच्यामध्ये कोणतंही काम न करता आज पुणेकरांवर पाणी कपातीची वेळ का आणताय तुम्ही? अखेर मागणी म्हणजे जो आहे पाणी पुरवठा, एक तर तुम्ही 24/7 पुणेकरांवर देतो म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वारंवार सांगत आलात, ती सुद्धा योजना 2020 सालापर्यंत पूर्ण होऊ शकत नाही असं परवाच प्रशासनाने या ठिकाणी म्हणलंय. मग आत्ताही पाणी पुरवठा आहे तर अडचण काय? ज्या धरणांची आपण पूजा करतोय सन्माननीय आमच्या भगिनी महापौर त्यांनी त्या ठिकाणी साडी चोळी अर्पण करून धरण भरलं म्हणून पूजा केली ना, कोरड्या धरणाची थोडी पूजा केली. मग जी पूजा धरणाची केलेली आहे धरणं भरल्यानंतरच पूजा आपल्याकडे सालाबाद प्रमाणे होत असते, मग आज पाणी कपात कशासाठी? स्नेहा गवळी, शालिनी प्लस, पुणे. तंत्रज्ञानाचा कोण कसा वापर करेल याचा नेम नाही. एका चोराने चक्क यूट्यूब व्हिडिओ बघून मोबाईल चोरी केली आहे आणि तो तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने चोरीचा मोबाईल OLX वरती विक्री देखील केलाय. पाहूयात काय आहे हा प्रकार. मोबाईल चोरीचे यूट्यूबवरती व्हिडिओ बघत शहरातील 2 दुकानातून मोबाईल लंपास करण्यात आले. शिवाय आरोपींनी चोरीच्या या मोबाईलची OLX वरून विक्री देखील केली. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करीत नियोजनबद्ध चोरी करून महागड्या मोबाईलची विक्री करणाऱ्या 3 चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलंय. विशेष म्हणजे या 3 चोरट्यांपैकी 2 अल्पवयीन असून 1 आरोपी 19 वर्षाचा आहे. इतकेच नव्हे तर 3 आरोपी उच्च शिक्षित कुटुंबातील आहेत. विलास नवघरे, शालिनी प्लस, वर्धा. पिंपरी शहरात वाढत्या बलात्काराच्या घटनेमुळे पोलीस प्रशासनावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तर दुसरीकडे महापालिकेच्या रुग्णालयाची स्थिती देखील काही वेगळी नाही. 4 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार प्रकरणी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय. चिंचवड परिसरातील झोपडपट्टी परिसरात झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. पीडित मुलीला यामुळे जबरदस्त धक्का बसला असून तिच्या शरीरावरती अनेक ठिकाणी जखमा देखील आहेत. उपचारासाठी पीडित मुलीला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावरती उपचार न करता तिला पुण्यातील रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात निदर्शने केली. त्याचबरोबर डॉक्टरांवरती कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आलं होती. मग त्यांनी चौकशी करायला नको का असं उत्तर देणं बरोबर आहे का चुकीचं आहे? त्यांची ताबडतोब बडतर्फ करणं, कारण ह्या आणि माझ्याशी कुठं बोलतात आहे? त्या मुला जो CMO होता त्याला तो म्हटला आधी उपस्थित नाही. आम्ही त्याला काय म्हटलं CMO ला आमच्या पुढं उभं करा, तर CMO ला उभं तर नाही केलं. नंतर तो आला तर त्याला म्हणे बाहेर जा, बाहेर जाऊन त्याला दुसऱ्या रूममध्ये घेऊन त्याला व्हॉट्सअपवर तू काय बोलायचं तो आमच्याशी मेसेज जसा बघून वाचतो तसा तो सांगत होता. मग बघून जो तू जे केलंय ना ते वाचून बघून करायला कशाला पाहिजे? तुला सांगता आलं पाहिजे ना, जे केलं ते सांगायला पाहिजे ना. वाचून बघून कशाला वाचतोय तो सांगतोय आम्हाला, म्हणजे तो खोटं बोलतोय त्याच्यावर दबाव आलाय. आणि म्हणजे त्या CMO ला बडतर्फ करतो असं म्हटले पण त्याचा बळी जा बकरा बनवतात हे डॉक्टर देशमुख. आयुक्त म्हटलंय मी उद्या संध्याकाळपर्यंत चौकशी करतो आणि त्याच्यावर कारवाई करतो. स्नेहा गवळी, शालिनी प्लस, पुणे. कोल्हापूर, सांगली, बेळगाव आणि कोकणात वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जपणारी आणि आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अनेक गाव आहेत पण सांगली जिल्ह्यातील बेडग या गावची ओळख आता बुलेटचं गाव म्हणून होऊ लागली आहे. पाहूयात हा रिपोर्ट. 20 वर्षापूर्वीपर्यंत दुष्काळी ओळख असलेल्या मिरज पूर्व भाग आता म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाण्याने हिरवागार झाला आहे. फोंड्या माळावरती द्राक्ष, ऊस बागायती फुलवल्या, लक्ष्मी पाणी भरू लागली.
तशी दारादारात बैलगाड्यांची जागा चारचाक्यांनी घेतली. कालांतराने त्यातही आवडीनिवडी आल्या. बेडगरकरांनी आपल्या आवडीनिवडीला वेगळा आयाम दिलाय. खानदानी रुबाबदार बुलेटला आता नव्या पिढीने पसंती दिली आहे. आज नतीच गावात 300 वर बुलेट धडधडत आहेत. 43 वर्षापूर्वी पानमळ्यांचं बेडग अशी ओळख असणाऱ्या या गावची आता बुलेटवालं बेडग अशी गाव म्हणून ओळख झाली आहे. मिरज पासून 10 किलोमीटरचं बेडग अनेक अंगाने वैशिष्ट्यपूर्ण. लोकसंख्या सुमारे 18,000. यातले 60% वस्ती गाव सोभोवतालच्या मळ्यामध्ये आहे. अगदी पिढ्यानपिढ्या प्रामुख्याने मराठवाड्यातील वंजारी समाज येथे मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाचा राजकारण आणि अर्थकारणात वरचष्मा आहे. गावात मराठा समाजाचे हे प्राबल्य सरदार नरसिंहराव रामचंद्रराव घोरपडे यांच्या सरदारकीचं गाव. इथे पानमाळ्याची मोठी परंपरा आहे. इथले पानं मुंबईसह देशातल्या कानाकोपऱ्यात जातात. उसामुळे आता पानमळे कमी झाले, मात्र टिकून आहे पानमाळ्यांचे दलाल म्हणून इथले अनेक जण. सिंचन योजनेमुळे स्थैर्य आणि संपन्नता आली, राजकारणही आलं. बेंदुरापासून गणेशोत्सवापर्यंत राजकीय स्पर्धा दिसते. प्रत्येकाचा सण आणि उत्सव वेगळा. आता यात भर पडली आहे ते दणकेबाज बुलेटची. हा प्रत्येकाचा स्टेटस सिम्बॉल झालाय. ईर्षेतून बुलेटची संख्या वाढली गेली. आज घडीला शेतीकामासाठी ट्रॅक्टर कदाचित दारात नसेल, पण बुलेट मात्र आहे. गावात एकत्र कुटुंबांची संख्या मोठी आहे. चुली वेगळ्या असल्या तरी वाडा एकच. साहजिकच एकेका दारात 3 ते 4 बुलेट उभे आहेत. काही लाखांची परदेशी बनावटीची चारचाकी घरात असली तरी शेजारील भारतीय बनावटीची बुलेट हवीच. शिक्षणामुळे सरकारी नोकऱ्यात उच्च पदस्थ वाढले, पैसा आला पुन्हा बुलेट आली. तुम्ही संध्याकाळी 1/2 तास बेडकच्या मरगाई मंदिर आणि राजवाडा चौकात थांबलात तर त्याची प्रचिती येते. 1/2 तासात डझनभर बुलेट नक्की तुमच्या नजरेसमोरून धडधडत जातील. त्यामुळे बुलेटचं बेडक अशी ओळख या गावची झाली आहे. 1.5 ते 2 लाखात बुलेट घरात येते. बेडकर त्यातही हाऊस मजा करतात. मॅकव्हील हँडल, ज्यादा रंगीबेरंगी दिवे, विशेष आवाज देणारा सायलेन्सर, हेडलाईट, गार्ड, यासाठी पुन्हा एकदा 50,000-50,000 खर्च होतो. स्टँडर्ड, क्लासिक, थंडरबर्ड अशा विविध मॉडेलच्या बुलेट येथे आहेत. तरुणांचा ओढा लाल निळ्या थंडरबर्डकडे आहे. बुलेटचं वेड इतकं रुळय की सलून चालवणारा पोपट गंगाधर सकाळी बुलेटवरूनच दुकानात येतो. चिकन सेंटर चालवणारे केरबा साळुंखे आणि शेती करणारा सुनील खाडे या तरुणाकडे देखील बुलेटच आहे. तो म्हणजे स्टेटस सिम्बॉल म्हणून. नव्या पिढीतला उमेश कोळी लाल भडक बुलेटवरून गावात फेरी मारतो तेव्हा बेडककरांचा रुबाब दिसतो. गाडीसाठी फॅन्सी नंबरचा आटापिटाही बेडककरांनी यशस्वी केलाय. मी चंद्रकांत जाधव, माझा हॉटेल व्यवसाय आहे. बेडग गाव हे पूर्वीपासून राजेशाही गाव आहे. इथं सरदार घोरपडे सरकारांची राजवड होती स्वातंत्र्यापूर्वी. नरसिंहराव घोरपडे हे त्यांचा राजवाडा अजूनही सुस्थितीत आहे. तिथे सध्या सोसायटी, बँक, शाळा असा वापर चालू आहे. ग्रामपंचायत आणि सध्या बेडग हे गावामध्ये 70 ते 80% लोक हे मळा भागामध्ये राहतात आणि शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. आणि इथे तरुणांना बुलेटची भर पडली आहे. गावामध्ये साधारणतः 300 ते 400 बुलेट आहेत. त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या बुलेट आहेत, सर्व कंपनीच्या, डिझेलपासून पेट्रोलपर्यंत वापरणाऱ्या जुन्या नव्या, तरुण ते बुजुर्ग सर्वजणच इथे बुलेटचा वापर करतात. कोण कॉलेजसाठी वापरतं, कोण शेती, शेतकरी कुटुंबातील मुलंही साधारणतः दिवसभर शेतामध्ये काम करतात. शेतामध्ये ऊस, द्राक्षे बाग आणि पानमळा हे इथलं मुख्य पीक आहे. पानमळ्यासाठी तर बेडग हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. आणि पानाची वाहतूक करण्यासाठी देखील बुलेटचा वापर केला जातो इथं प्रामुख्याने. येथील दिवसभर शेतात कष्ट करतात आणि संध्याकाळी बुलेटवरून गावात येतात. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. पुण्यातील होल्डिंग दुर्घटनेप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. संजय सिंग आणि पांडुरंग वनारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव असून अटक करण्यात आलेले दोघेही रेल्वे कर्मचारी आहेत. या दुर्घटनेत चौघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. पुण्यातील होल्डिंग दुर्घटनेप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. संजय सिंग आणि पांडुरंग वनारे अशी या दोघांचे नाव आहेत. संजय सिंग हा रेल्वेमध्ये सेक्शन इंजिनियर आहे तर पांडुरंग वनारे हा रेल्वेमध्ये लोहार म्हणून काम करतो. हे दोघे
होल्डिंग काढण्याचे काम करत होते. मात्र होल्डिंग वरून कापण्याऐवजी त्यांनी खालून कापण्यास सुरुवात केली होती. होल्डिंग पडते वेळी होल्डिंग खाली असलेली व्यक्ती उठून पळताना दिसते आहे, तो पांडुरंग वानारे. पुण्यातील जुना बाजार चौकात अनधिकृतपणे उभारण्यात आलेले होल्डिंग अंगावरती पडून 4 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. जुना बाजार चौकात रेल्वेच्या जागेवरती अनधिकृतपणे उभारण्यात आलेले होल्डिंग्स काढत असताना ही घटना घडली. रेल्वे प्रशासनाकडून हे होल्डिंग काढण्याचं काम सुरू होतं. मात्र हे करत असताना होल्डिंगचे अँगल वरून कापण्याऐवजी खालून कापले जात असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. चौकातून निघालेल्या 5 रिक्षा आणि एका कारमधील प्रवासी होल्डिंगच्या अँगलखाली आले. या चौकात 5 रस्ते एकत्र येतात. शनिवार वाडा, पुणे स्टेशन, RTO कार्यालय, जिल्हा न्यायालय आणि मंगळवार पेठेतून येणारे रस्ते या चौकात एकत्र येतात. पुण्यात होल्डिंग कोसळून झालेली दुर्घटना ही दुर्घटना नसून एक हत्याच आहे का असा प्रश्न पडलाय. कारण या दुर्घटनेत झालेल्या 4 जणांच्या मृत्यूला सरकारी दिरंगाई आणि खाबोगिरी जबाबदार असल्याचे धक्कादायक माहिती समोर येते आहे. या होल्डिंगचं कंत्राट मिळालेल्या कंपनीनं करार संपल्यानंतर होल्डिंग काढण्याची परवानगी 5 महिन्यापूर्वीच मध्य रेल्वे प्रशासनाकडे मागितल्याचा दावा केला होता. पण त्यानंतरही परवानगी न दिल्यानं हे काम रखडलं होतं. काही वर्षापूर्वी हे काम सुरू झालं. मात्र त्यावेळी कर्मचाऱ्यांनी या होल्डिंगला आधार देण्यासाठी लागणारे अँगल कापून काढून ठेवले. धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर या होल्डिंगवरती राजकीय फलकबाजी सुरूच राहिली. त्यामुळे आता या लेट लतीफांना आणि यामुळे झालेल्या अपघाताला तसेच त्यात गेलेल्या 4 जणांच्या मृत्यूला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचं दिसत आहे. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख तसेच जखमींना 1 लाखाची मदत रेल्वेकडून जाहीर करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. वर्धा जिल्ह्यातील वडनेर येथे वाघाची चांगली दहशत निर्माण झाली आहे. वाघाच्या भीतीने सकाळपासूनच येथील शाळेच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. या वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. वर्धा जिल्ह्यातील वडनेर येथे वाघाची चांगली दहशत निर्माण झाली असून वाघाच्या भीतीने सकाळपासूनच शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरातील नरभक्षक वाघिणीने चांगलाच धुमाकळ माजवला असतानाच याच परिसरात लागून असलेल्या वडनेर परिसरात देखील वाघाने नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील सावंगी शिवारात वाघाने हल्ला करत शेतात बांधून असलेल्या जोडीतील 1 बैल ठार केला. तर काल पहाटे पुन्हा वाघाने वडनेर येथील वसंत इटनकर यांच्या शेतातील गोठ्यात बांधून असणाऱ्या जनावरांवरती हल्ला चढवला. यात एका गायीचा मृत्यू झाला. वडनेर आणि परिसरात पुन्हा वाघाप्रती चांगलीच भीती निर्माण झाली असून आज सकाळी ग्रामपंचायतकडून गावात वाघापासून सतर्क राहण्याकरता दवंडी दिली गेली. तसेच काही नागरिकांना शाळेच्या परिसरात वाघ दिसल्याने गावाबाहेरील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. 4 ऑक्टोबरला शाळेची दुसरी शिफ्ट संपल्यानंतर सायंकाळला 7च्या दरम्यान एक वन्य पशु वाघ याचं शाळेच्या परिसरामध्ये जो परिसर आहे त्यामध्ये पोल्ट्री फार्मसुद्धा आहे त्या ठिकाणी त्याचं आगमन झालं आणि काही लोकांनी प्रत्यक्षदर्शनी ते पाहिलं आणि त्याच्या मागे शाळेचं मैदान आहे त्या ठिकाणी सुद्धा वाघाचं वास्तव्य होतं. पुष्कळ लोक जमा झाले. त्यानंतर त्यांनी वनविभागाला माहिती दिली आणि वनविभागाची टीम त्या ठिकाणी आली आणि त्यांनी परिसर पाहिला. तर शाळेमध्ये हॉस्टेलसुद्धा आहे जे कटारिया हॉस्टेल आहे त्यामध्ये 50 ते 60 विद्यार्थी आहे. अशा वेळेस एक दहशत निर्माण झालेली होती आणि त्याला हाय अलर्ट म्हणून वनविभागाने आम्हाला सूचना केली आणि ग्रामपंचायतीनेसुद्धा गावामध्ये दवंडी दिली आणि त्यांनी सांगितलं की उद्याला दोन्ही शिफ्टमध्ये सुट्टी द्यावी. म्हणून आम्ही प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून दिनांक 5 तारखेला दोन्ही शिफ्टला सुट्टी दिली आणि आज आम्ही प्रत्यक्ष पुन्हा पाहिलं तर शाळेचा मागचा जो परिसर आहे वडनेरचा माऊलीचा भाग या ठिकाणी मठसुद्धा आहे तर सकाळी त्या वाघाने एका कालवडीची शिकार केली आणि ओढत नेऊन एका नाल्याच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी ती शिकार टाकली. तेव्हा त्या ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी हे सुद्धा उपस्थित आहे. त्यांना मी प्रत्यक्ष भेटलो असता त्यांना विचारलं की शाळा ही लवकरच खूप जवळ त्या परिसरात आहे आणि बनसोड साहेब ते वनाधिकारी आहे तर त्यांना सांगितलं. त्यांनी आम्हाला सूचना केलेली आहे की तुम्ही 3 दिवसपर्यंत शाळेला सुट्टी द्या. परंतु एक प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून आम्ही
आज पुन्हा ते आम्हाला पत्र देणार आहे आणि सोबतच आम्ही गट शिक्षण अधिकारी यांच्याशी सुद्धा बोललेलो आहोत आणि लहान मुलं शाळेमध्ये जवळपास 1243 मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात आणि शाळेमध्ये कटारिया हॉस्टेलसुद्धा आहे त्यामध्ये विद्यार्थी राहतात आणि आजूबाजूला सर्व शेती असल्यामुळं आणि ते गावापासून दूर असल्यामुळं एक हाय अलर्ट त्यांनी दिलेला असल्यामुळं आणि विद्यार्थ्यांची कोणतीही अनुचित घटना घडू नये हा उद्देश ठेवून आम्ही उद्यासुद्धा एक परवानगी म्हणून व्यवस्थित बोलू आणि सुट्टी देण्याचा त्याबद्दलचं पत्रसुद्धा आणतो आणि सर्वत्र गावामध्ये दहशत आहे वाघाची आणि विद्यार्थ्यांनासुद्धा विद्यार्थी या परिसरात फिरकू नये त्यांनी सांगितल्यानुसार बनसोड साहेबांनी जे वनअधिकारी आहेत त्यांनी सांगितलं की वाघाचं वास्तव्य हे 3 दिवस या परिसरात राहू शकतं आणि त्यामुळं आम्ही एक हाय अलर्ट म्हणून किंवा कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून ते विद्यार्थ्यांना सर्वत्र आम्ही सूचना केलेल्या आहे त्यांनी या परिसरामध्ये फिरू नये आणि हॉस्टेल जे आहे त्या हॉस्टेल विलास नवघरे शालिनी प्लस वर्धा. शेतीच्या पैशाच्या वादातून गोंडगाव येथे एकाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत दोघा जणांना सोनपेठ पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. गंगाखेड तालुक्यातील गोंडवडीतील भागवत भारती यांचे गावातील गट नंबर 296 3 एकर जमीन होती. त्यापैकी 1/4 एकर जमीन भागवत भारती यांनी 6 वर्षापूर्वी गावातील गोपीनाथ जाधव यांना बायनामा करून दिली होती. या जमिनीच्या व्यवहारातील 2.5 लाख रुपये गोपीनाथ जाधव यांच्याकडे बाकी होते. या पैशावरून गोपीनाथ जाधव आणि भागवत भारती यांच्यात सतत वाद होत होता. त्यातच 5 तारखेला भागवत भारती हा आपल्या शेतातील सोयाबीन काढण्यासाठी गेला असता आरोपी गोपीनाथ जाधव आणि त्याचा मुलगा दत्ता जाधव यांच्यात सोयाबीन काढण्यावरून आणि जुन्या पैशाचा वाद झाला. त्यातून गोपीनाथ जाधव आणि दत्ता जाधव यांनी भागवत भारती याला दगडाने आणि विळ्याने मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी फोन करून भागवत भारती यांच्या भावाला दिल्यावरून दरम्यान त्याला पाहून दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर भागवत भारती याला जखमी अवस्थेत गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यानंतर प्रथम उपचार झाल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना परभणीला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. दरम्यान परभणीला घेऊन जात असताना भागवत यांचा मृत्यू झाला. याबाबत मयताच्या भावाने सोनपेठ पोलिसात आरोपी गोपीनाथ जाधव आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय आणि त्यामध्ये भागवत भारती यांचा खून झालेला आहे. सदर खुनाच्या बाबतीत गंगाखेड सरकारी दवाखाना येथे पोस्टमार्टम करून प्रेत मयताच्या नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे पुढील अंत्यविधीसाठी. आणि नवनाथ दत्ताबुवा भारती त्यांचे भाऊ मयताचे भाऊ यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलिसांनी येथे गुन्हे क्रमांक 148/2018 दाखल करण्यात आलेला आहे. यातील आरोपी गोपीनाथ शंकर जाधव व दत्ता गोपीनाथ जाधव यांना आम्ही रवींद्र देशमुख शालिनी प्लस परभणी. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. अमेरिकेला न घाबरता भारत आणि रशियात महत्वाचा करार. भारताची सुरक्षा आणखी होणार भक्कम. पेट्रोल 5 रुपयांनी कमी. सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही. विरोधकांची मात्र टीका. औरंगाबादच्या रेलगावात गांजाची स्थिती. आरोपीला केले जेरबंद. अकोल्यात गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा. प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा शारीरिक छळ. आणि पुण्यात पाणी कपातीबाबत संभ्रम. शिवसेनेचे पालिकेसमोर आंदोलन. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.